पेंट्स डॉक्टर प्रदीप आवटे 1966 प्रसिद्ध कवी गीतकार कथाकार नाटककार त्यांची माझ्या आभाळाची गोष्ट धम्मधारा या अनाम शहरात हे काव्य संग्रह जग्गू भैया जिंदाबाद जादू की छप्पी आणखी एक स्वल्प विराम या किशोरांसाठीच्या कथा कादंबऱ्या अडीच अक्षरांची गोष्ट हा ललित लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. माझ्या आभाळाची गोष्ट या काव्य संग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार, गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यासारखे पुरस्कार प्राप्त. ग्लोबल वॉर्मिंग मधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिला आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. विशद करणे म्हणजे स्पष्ट करणे, टू एक्सप्लेन विविड. अभिषेकनं दारू घडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचन मधील सिंक मध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्याच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आते भाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता? हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोगती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. भोगता म्हणजे आवड असणारा, ऍडमायरर. रेखा मावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. अवो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून छान काम करते बाई, शेना मातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ताही समदा उखंडलाय. समदा म्हणजे सर्व, होल. समदी धूळ लागती पायासनी, अंधा 10 मिनिटाला हातपाय धुयाला येळ बी नाही आणि पाणी तरी कुठं आहे बक्कळ. बक्कळ म्हणजे पुष्कळ, प्लेंटी. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशीचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही. चिरण्या म्हणजे चिरा, भेगा, क्रॅक्स. एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा, रेखा मावशी स्वतःशीच फुटफुटल्या. लोण्यागत म्हणजे लोण्यासारखा मऊ, सॉफ्ट लाईक बटर. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. मामा, मी एक ऍप तयार केले आहे. त्या ऍपच्या सहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितने सांगितलं. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ऍपची काय गरज आहे? तुम्हा टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ऍप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? टेक्नोसॅव्ही म्हणजे तंत्रस्नेही. अरे सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे हे विसरलात की काय तुम्ही लोक?
बाबांनी अनाथाई टेक्नॉलॉजी बद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. अनाथाई म्हणजे अयोग्य ठिकाणी, गरज नसताना, विदाउट रिक्वायरमेंट्स. मळमळ व्यक्त करणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे, टू एक्सप्रेस डिससॅटिस्फॅक्शन. मामा, गंमत तर बघ तू माझ्या ऍपची, त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. सुरुवात करूया रेखा मावशींपासून, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दीदीनं नोंदवला होता आक्षेप. स्नेहलचा चेहरा पडला, तिला स्वतःचाच राग आला. सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधलं ऍप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. मावशी, तुम्ही राहता कुठं? त्या टेकडी पल्ल्याड, मावशी म्हणाल्या. टेकडी पल्ल्याड म्हणजे टेकडीच्या पलीकडे, बियॉन्ड द हिल. इथून किती किलोमीटर आहे? 3. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? गेल्या महिन्यापासून चालतच येत होते, पण आता माझ्या लेकाने एक सायकल दिली आम्हाला. गेल्या महिन्यापासून म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत, टिल लास्ट मंथ. तवा आता सायकल नाही येते. अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते, ही फिरस्ती तुम्ही कशी करता? फिरस्ती म्हणजे फिरणे, रोमिंग. आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं. त्यांच्या इवल्याच्या झोपडीपुढेही त्यांनी 2 झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशींच्या फुटप्रिंट्स. असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. निरभ्र म्हणजे ढग नसलेले, क्लाउडलेस. सगळे आम असून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उघडले. एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, वर्ख, अतिशय पातळ पत्रा, व्हेरी थिन लेअर. खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फुटप्रिंट्स, द मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. वा, पाहिलं, रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला, हा हे भलतच. रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिलं आणि म्हणाला, काका आपण तुमच्या पायाचं पाहूया का? त्यात पाहायचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत, पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पण चला, काय सांगते तुमचं ऍप ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. पुस्ती जोडणे म्हणजे अधिक माहिती देणे, गिव्ह ऍडिशनल इन्फॉर्मेशन. सुमितनं पावडे काकांचा डेटा ऍपमध्ये भरायला सुरुवात केली. काका आता तुम्ही कुठून आलात? विश्रांतवाडीहून. कसे? अर्थातच कारने. 20 किलोमीटर कारने, तुम्ही एकटेच? सुमितची शंका. हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? अरे माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे, रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होता. आणि हे सगळं कार ना, तुम्ही एकटेच ये जा करता? हो, नाहीतर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस? काका चिडून म्हणाले. काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का? पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना, ते काय झाड लावणार? स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ऍपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली, 2 काळीकुट्ट पाऊल चिन्हे आणि खाली शब्द आले, सॉरी, यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स.
पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. काय नाटक आहे हे, असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला, पावडे काका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत, उलट पक्षी, ती अधिक खरी खुरी आहेत. उलट पक्षी म्हणजे या उलट, ऑन द कॉन्ट्रॅरी. काका, हे ऍप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजत. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटत. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारने येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडता. काहीतरीच मला नाही पटत, काका म्हणाले. काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे, तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहेत, सुमित बोलत होता. उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणे, एमिशन. बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरणच घाण आणि प्रदूषित करत असतो. अवघं म्हणजे संपूर्ण, सगळं. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं खणखणली आपली धरती. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहेवरून म्हणाली. अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनंच ये जा करणार, ठरलं एकदम. खरंय पोरानो, आजकाल चालणं सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं, पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मावशींनी, सुमित म्हणाला. पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्या गर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडीतरी उजळ होतील, सुमित भरभरून बोलत होता. उजळ म्हणजे स्वच्छ, क्लीन. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून, पावडे काका बोलले. आणि त्या निळाशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला.